सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे सर आत्ता आपल्यासोबत आहेत. जेव्हा आगीची घटना त्यांना कळाली त्यावेळेला ते तत्काळ धावून आले, सोबतच फायर ब्रिगेडचं पथक या ठिकाणी पोहोचलं होतं. स्वतः पांडे सर, त्यांचे सहकारी काही पर्यावरणप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी आले. त्यांनी प्रत्यक्ष आग विझवण्यासाठी या रेस्क्यूमध्ये काम केलं किंवा सहभाग नोंदवला. सर, या ठिकाणी पोहोचलात तुम्ही, त्यावेळेला नेमकं काय चित्र होतं, काय काय प्रयत्न झाले? ही खरं तर दुर्दैवी घटना आहे की सोलापुरात एकच वनविहार आहे आणि ते पण वन विभागानं एवढं चांगलं मेंटेन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आग लागणं ही तशी दुर्दैवी घटना आहे. आग जसं प्राथमिक अंदाजातून तर लक्षात येतं की लगतच्या सोसायटीमध्ये म्हणजे राजेश्व नगर निर्मिती विहार अशा 2-3 सोसायट्या आहेत आणि त्या सोसायटीतला लोकांनी घरातला कचरा वन विभागाच्या भागात टाकलेला आहे आणि तिथून ती जर आग लागली आणि पुढे ती आग बरीच वाढत होती. वन विभागाचे उपवन संरक्षक आपले पाटील साहेबांचा फोन आला आणि त्वरित आम्ही महापालिकेचे जे फायर ब्रिगेडच्या ताफा आहे 3 गाड्या आम्ही त्वरित पाठवल्या. वन विभागाचे सर्वच अधिकारी कर्मचारी, महापालिकेचे आपले फायर ब्रिगेडचे सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी होते आणि काही पर्यावरणप्रेमी संस्था पण इथं काम करत होते. आम्ही सगळेजण येऊन त्वरित कशी आग विझवता येईल यासाठी हे सर्वांनी प्रयत्न केला, कारण यातून खूप मोठं पर्यावरणाचं नुकसान होतं. एक झाड लावण्यासाठी आपण बघतो 10-15 वर्ष लागतात झाड मोठं व्हायला आणि एका आगीमध्ये 15-20 हेक्टर जागा जळून जाणं आणि त्याच्यामध्ये हजारो पक्ष्यांची अंडी, पक्षी, सरपटणारे प्राणी, ग्रासलँडमधले बरेचसे प्राणी व पशु ह्याच्यामध्ये नष्ट होऊ शकतात. त्यामुळं असं कोणी विचारसुद्धा करू नये आणि या संदर्भात वन विभाग तर कडक कारवाई करेलच, महापालिकेसुद्धा संबंधित सर्व सोसायट्यांना नोटीस काढेल आणि दंडात्मक कारवाई पण करेल. भविष्यात असं झालं तर गुन्हासुद्धा दाखल करायची वेळ येईल. एवढंच. धनराज पांडे सरांनी आत्ता आपल्याला सांगितलं आहे ही घटना जी घडली ती परिसरातल्या सोसायटीमध्ये तिथले जे नागरिक आहेत त्यांनी जो कचरा टाकलेला आहे तिथूनही आग पसरण्याची शक्यता आहे आणि या घटनेकडे दुर्लक्ष न करता परिसरातल्या सोसायट्यांमध्ये जनजागृतीसोबतच कारवाईचीही मोहीम ते हाती घेणार आहेत आणि हे गरजेचं आहे. वनविभागात जी आग लागली होती जवळपास शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. फायर ब्रिगेडनं असेल, वनविभागानं असेल, महानगरपालिकेनं असेल आणि पर्यावरणप्रेमी संस्थांनी छान काम केलेलं आहे, त्यांच्यामुळे ही आग आटोक्यात आलेली आहे. धन्यवाद. जयेश दर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्मी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.